whatever you are saying. So you मी can just tell now how is मात्र your सर experience overall, and this is almost मला our session. मला मला एक वाटतं, या तुमच्या शिकवण्यात आहे ना, तुमची मराठी माणसाबद्दलची तळमळ मला दिसेल. धन्यवाद सर. मराठी माणसं, मराठी माणसाने वरती जावं ही तुमची तळमळ आहे, आणि त्याच्यासाठी यस, तुम्ही अगदी जीव ओतून प्रयत्न करताय. 100%, 100%, 100%. सर ऐका, माझं माझं ऐका, मराठी माणसातला मराठी देव माणूस आज आमच्यासाठी भेटलेला आहे. तुम्हाला शेअर धन्यवाद सर, थँक्यू सर, थँक्स. सर सर कंटिन्यू 2-3 तास बोलणं खूप सोपं काम आहे. आपण खूप सर आमच्यासाठी मेहनत घेता सर, आणि धन्यवाद खूप सर, जीव ओतून शिकवता सर, खूप बरं वाटतं आणि खूप नॉलेज गेन करतो सर, आणि सक्सेस 100% मिळणार आम्हाला सर. येस 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 आणि हे कार्य कायमचं चालू ठेवा सर. परत विनंती आहे तुम्हाला, हे तुम्ही सगळ्यात मोठं दान करताय सर, जे हे तुमचं ज्ञान दान करताय सर, याच्यापेक्षा दुसरं कुठलंच दान नाहीये सर. येस 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 धन्यवाद सर, नक्की सर, बरोबर आहे. नक्कीच अजून चांगला प्रयत्न. सर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही भाकरी करायला शिकवताय. भाकरी करायला शिकवली तरी आयुष्यभर करून खाईल माणूस ते. राईट 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 सर, आणि नक्कीच आपण आणि आपली भाकरी एकदम चांगली बनणार ह्याची पण जबाबदारी घ्या तुम्ही. राईट आणि सर, सर उपाशी कोणी मरणार पण नाही सर, सॉरी सर, उपाशी कोणीच राहणार नाही. 100% सर, 100% सर, येस. आणि आम्ही ऑलवेज तुमच्यावर, मी जे बोलतो ते करा, नक्कीच तुम्ही चांगले पुढे जाल सर, डोंट वरी. येस अरे एक्सपिरियन्स शेअर करू का? या सर्व एक्सपिरियन्स बोला शेअर बोला करू बोला का डॉक्टर सर? खानोलकर सर बोला प्लीज. आता हॅलो, मासे 1-1 वाजता सर, आपण शिकवलेल्या टेक्निक प्रमाणे माझी मुलगी तुमच्या तिथं खारघरला ऑफिसला आहे, जे दुसऱ्या ऑफिसला आहे, तर अच्छा तिला तिने मला पा सर, तिने 429 ला घेऊन 435 ला विकला, आणि कॅन्फिन होम 427 ला घेऊन 800 827 ला घेऊन 840 ला विकला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मी सर फक्त मला त्याच्यातलं काय समजलं की ते मला ते बघता आलं तेवढ्या वेळेमध्ये, ह्याचा मला येस बरं वाटलं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि विचार करा, जर तुम्ही परफेक्टली आपले टेक्निक्स वापरले काही तर किती अजून चांगल्या प्रॉफिट मध्ये असाल. सो दॅट्स व्हेरी ग्रेट डॉक्टर, आणि नक्कीच छान वाटलं तुमच्याबद्दल ऐकून. आणि अशाच प्रकारे बाकी सगळे आपले पार्टिसिपेंट्स आहेत, त्यांनी नक्कीच चांगल्या रीतीने तुम्ही आपण काम करू, आणि अजून चांगल्या रीतीने आपण जे मार्केटमध्ये चांगले पैसे कमवू. तर थँक्स फॉर एव्हरीवन फॉर युअर व्ह्यूज, आपण पुढे जाऊया. थँक्यू एव्हरीवन, थँक्स. करायचं होतं आपल्याला आपल्या या सगळ्या गोष्टीवरून आपण आपल्या तकलीफ देण्यासाठी. हॅलो हॅलो, तुम्ही अनम्यूट अनम्यूट करा सर, सॉरी तुमचा माईक म्यूट झाला. हॅलो 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 हॅलो, मी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीने आपण मध्ये मध्ये थोडा ब्रेक घेत चला सर. येस येस, नक्की नक्की नक्की, काही नाही सर, काही नाही. मी खूप गेले 17 वर्ष मी हेच काम करतोय सर, आता तरी बसून करतोय. बिफोर कोविड तर मी 8-8, 9-9 तास उभं राहून मी सेशन घ्यायचो सर, राईट. आणि जे मी हा विचार करायचो, ठीक आहे आता यंग आहे मी, जमत आहे माझं वय, वय वाढलं तर मी कुठे 8-9 तास उभं राहून मी सेशन घेणार. पण म्हणतात ना की देव बघत असतो ते बरोबर, मला म्हणतात ना ते कोविड आलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ऑनलाईन मध्ये आलो, आता तरी फार म्हणजे त्रास कमी होतो असं आहे. आणि पण हा एन्जॉय, त्यामुळे मला हे एवढा वेळ बोललो वगैरे मला त्रास वाटला, थकलो, कंटाळलो, बिलकुल कधी होणार नाही. बिकॉज आय एन्जॉय वर्क, आय एन्जॉय कॉन्ट्रीब्युटिंग अदर्स लाईफ, आय एन्जॉय की लोकांची प्रगती जेव्हा बघतो. हा मेहनत लागते पण जेव्हा लोकांची प्रगती बघतो, मला नंतर फोन येतात लोकांनी सर चांगले प्रॉफिट कमवतोय सांगा. म्हणजे आता मी जेव्हा तुमच्याच मी म्हणतो, जेव्हा एन्जॉयनी एक गोष्ट इंट्रोड्यूस केली हे मला लाईव्ह मध्ये, म्हणजे पूर्वी कसं मला नुसतं दिसाय, लोक फोन करतात, टेस्ट म्हणून देतात सर चांगला प्रॉफिट होतोय, चांगलं आहे हे, म्हणजे कुठलाही निगेटिव्ह एकही कमेंट नाही, त्याच्यावर मला सॅटिस्फॅक्शन होतं. पण मला असं कन्सॉलिडेटेड डेटा कुठून मिळत नव्हता की मग माझी एक्झॅक्टली लोक लाईव्ह मध्ये काय करतायत हे मला दिसत नव्हतं. पण एंजलने आता 1-1.5 महिन्यापूर्वी ती गोष्ट इंट्रोड्यूस केली की माझे सगळे क्लायंट लाईव्ह मध्ये काय करताय ते दिसतं, आणि ते जेव्हा मला आम्हाला शिकवत होते की बघा सर असं बघू शकतो, त्यामध्ये त्यांनी दाखवलं बघा हे सगळे तुमचे क्लायंट आहेत, आजचं ट्रेडिंग लाईव्ह चालू आहे. बघतो तर क्या बात आहे, सगळे ग्रीन मध्ये आहेत, ऑलमोस्ट सगळे ग्रीन मध्ये होते, जे मनामध्ये सॅटिस्फॅक्शन वाटलं बात आहे की आपले सगळे क्लायंट ग्रीन मध्ये आहेत, म्हणजे एक जबरदस्त वेगळ्या लेवलचं माझ्यासाठी ते सॅटिस्फॅक्शन होतं. आणि आता ते आपण ऑन एअर वगैरे सगळीकडे दाखवतो की कशा रीतीने लाईव्ह मध्ये आपले क्लायंट्स प्रॉफिट मध्ये, तर एक वेगळ्या लेवलची म्हणा ना ती जी आपली मेहनत आहे एवढ्या वर्षाची, एवढ्या हजारो लोकांना आपण उभं केलं आणि ते समोरासमोर आपण बघतोय काय करतात एवढ्या वर्ष आणि कसं प्रॉफिट कमवतात, ते मी सांगू नाही शकत, शब्दात सांगू नाही शकत काय लेवलला मला सॅटिस्फॅक्शन मिळतं ते, जे कितीही पैशाने ते कमवता येणार नाही सॅटिस्फॅक्शन जे ना आपल्यासारख्या पार्टिसिपेंट्स कडनं मला मिळतं. सो दॅट्स रिअली ग्रेट, आणि म्हणून मला काम काम वाटत नाही कधी.
त्याचबरोबर हेल्थ कडे पण हेल्थची केअर घेतलं आणि हेल्थ हेल्थ कंटिन्यू चेक करणं हे गरजेचं आहे सर. राईट आहे, येस येस, ते तर आहे. नक्कीच नक्कीच, थँक्स लॉट फॉर युअर गायडन्स, आणि नक्कीच त्याची पण काळजी घेईन. तर आणि आपण चांगली तब्येतीने, म्हणजे तब्येत चांगली असेल तर जाऊन आपण लोकांना सपोर्ट करू शकतो, राईट, हे मलाही कळतं. म्हणून मी पण बऱ्यापैकी काळजी घ्यायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तुम्ही बघत असाल, जसं मी आधी सांगितलं की मी सहसा तुम्हाला आजारी पडलो दिसत नाही, मला सर्दी खोकला ताप कधीच येत नाही, कारण मी भरपूर गोष्टी मी सगळं थंड मिंड सगळं खातो प्रॉपर. आता पण नाही, मी पाणी जे पितोय प्रॉपर फ्रीज मधलं घट्ट थंड बर्फाचं पाणी आहे लिटरली, म्हणजे पण मी कधीच तुम्हाला सर्दी खोकला तापामध्ये कधीच इथं दिसणार नाही, पण तशा लेवलची काळजी मी घेतो. ओके सर, थँक्स सर, थँक्स लॉट फॉर युअर सजेशन अँड फॉर युअर कन्सर्न, अँड थँक्स एव्हरी वन फॉर युअर प्रेशियस वर्ड्स. आपण आता क्वेश्चन्स कडे जाऊया. हॅलो, बोला 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 सर. सर एकदा परत लाईव्ह सेशन घ्या. येस मी आय विल जस्ट स्टॉप द रेकॉर्डिंग. हॅलो आणि तुमचे जे तुम्ही जे काही शेअर केलं त्याबद्दल थँक्स, थँक्स अ लॉट फॉर ऑल युअर व्ह्यूज. आणि नक्कीच लाईफ टाइम तुम्हाला मी चांगल्या सपोर्ट करतो, आणि अशाच प्रकारे आपण चांगल्या पुढे जात जाऊ. थँक्यू, थँक्यू.